कल्याणची बहुप्रतीक्षित उमेदवारी अखेर फडणवीसांकडून जाहीर. श्रीकांत शिंदेंना महायुतीचं तिकीट. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर रंगणार थेट लढत. महायुतीमध्ये दक्षिण मुंबईचा तिढा सुटता सुटेना. दक्षिण मुंबई लोकसभेवर शिवसेनेचा दावा कायम. शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव दक्षिण मुंबईतून इच्छुक. शिवसेना युबीटी पक्षाकडून ठाकरेंची मशाल मोहीम. निवडणुकीच्या तोंडावर चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहीम. देशातल्या प्रत्येक पक्षात फूट पडली. भाजप एकच पक्ष ज्यात कधीच फूट पडली नाही. देवेंद्र फडणवीसांचं विधान. बारामतीबाबतचं फडणवीसांचं विधान हास्यास्पद. फडणवीसांकडून नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न होतोय. जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला. बबनराव गोलप शिवसेनेत करणार पक्षप्रवेश. दुपारी 4 वाजता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता. संजय मंडलिकांसाठी वेळ पडल्यास हेलिकॉप्टरने माणसं आणू. कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. तर विरोधकांकडे मोठं घबाड दिसतंय. जयंत पाटलांचा मुश्रीफांना टोला. लक्ष्मी दर्शन करा पण योग्य उमेदवाराला निवडून द्या. चंद्रपुरातील कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचं वादग्रस्त वक्तव्य. सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या रिंगणात. 11 एप्रिलला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सासवडमध्ये सभा. सभेनंतर शिवतारे सुनेत्रा पवारांच्या प्रचारात होणार सक्रिय. रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्याप्रकरणी रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता. पेठकडून रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये पुन्हा नोकर कपातीचं संकट. ऍपल कंपनीत 600 कर्मचाऱ्यांना नाराज. निवडणुकीत हस्तक्षेपासाठी चीनकडून AI तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचा संशय. भारत अमेरिकेतील निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचा मायक्रोसॉफ्टचा अहवाल. आपचे नेत्या आतिशी यांना निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस. भाजपमध्ये प्रवेशासाठी संपर्क साधल्याच्या वक्तव्यावर उत्तर देण्याचे निर्देश. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज राजापुरात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. उमेदवारी जाहीर होण्याआधीच नारायण राणेंनी प्रचाराला सुरुवात केल्याची चर्चा. बीडमध्ये 8 जूनला मनोज जरांगेंची जाहीर सभा होणार. नारायणगडावर 900 एकर परिसरात सभेचं नियोजन. सभेला मोठ्या संख्येने मराठा समाज येणार असल्याचा मनोज जरांगेंचा दावा. अंधेरीतील बर्फीवाला पुलाचा पार्किंग. क्रिकेट खेळण्यासाठी कपडे वाळत घालण्यासाठी वापर. पुलाच्या जोडणीचं काम रखडल्याने नागरिकांकडून पुलाचं पार्किंग कपडे सुकवण्यासाठी वापर. सोलापुरात गळात पेरोलवर सुटलेल्या 5900 कैद्यांपैकी 5300 कैदी परतलेच नाहीत. मुंबई हायकोर्टाचे कैद्यांना परत बोलवण्याचे जेल प्रशासनाला आदेश. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात साखर उत्पादनात दुष्काळामुळे मोठी घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात 66,000 क्विंटल घट. राहुल नार्वेकरांविरोधात शिवसेना UBT कडून निवडणूक आयोगाकडे तक्रार. आचारसंहिता सुरू असताना विधान भवनात अध्यक्षाच्या दालनात जनता दरबार भरवला जात असल्याची तक्रार. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.